thank you नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मंडळी आपल्या रोजच्या जीवनात अनेक गोष्टी घडत असतात सगळं काही माझ्या मनासारखं झालं पाहिजे किंवा मला जसं हवं तसंच घडलं पाहिजे ही शाश्वती फार कमी असते अनेकदा आपले अंदाज किंवा आखाडे चुकतात माझ्या बाबतीत असं का किंवा माझ्या ना नेहमीच असं घडतं असं आपण वारंवार ऐकतो आणि मग काही माणसं निराश किंवा मा हतलभ होतात पण या सगळ्यांवरून मार्ग काढत परिस्थिती आहे तशी स्वीकारून पुढे जाण्याचं धाडस जे करतात ना त्यांनाच जीवनाचा आयुष्याचा खरा अर्थ समजलेला असतो म्हणूनच आजच्या आपल्या स्टुडिओमध्ये आपण अशाच एका धाडसी मातेला आमंत्रित केलेलं आहे जिने केवळ फक्त स्वतःच्याच आयुष्यात आशावाद निर्माण नाही केला तर अनेकांच्या आयुष्यात या आशावादाची ज्योत तेवट ठेवली आहे आज आपल्याबरोबर आहेत आय डे केअर पेण या संस्थेच्या संचालिका स्वाती महिंद्र मोहिते नमस्कार स्वाती नमस्कार सखी सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत थँक्यू जेव्हा आपण एखादं विशेष मूल किंवा स्पेशल चाइल्ड म्हणतो ना तेव्हा अनेकांच्या नजरा त्या मुलावर त्यांच्या पालकावर थोड्या वेगळ्या पद्धतीने रोखल्या जातात जीवनाच्या प्रवाहात सुरळीतपणे येण्यासाठी त्यांना फार खडतर प्रवास करावा लागतो म्हणूनच त्यांचा हा प्रवास थोडा सुरळीत व्हावा सहज व्हावा म्हणून स्वातीताई गेल्या दहा वर्षापासून अथक परिश्रम आणि मेहनत घेत आहेत त्यांनी लावलेल्या एका छोट्याशा रोपट्याचं रूपांतर आता एका मोठ्या वटवृक्षात झालेलं आहे आणि आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण त्यांचा हा सगळा प्रवास जाणून घेणार आहोत म्हणूनच आजचा आपला विषय तसा स्पेशल आहे आजचा आपला विषय आहे दिव्यांगांचं पुनर्वसन आणि आपल्याबरोबर आहेत आय डे केअर पेण या संस्थेच्या संचालिका सौ स्वाती मोहिते स्वातीताई कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत खरं तर आजचा जो विषय आहे की दिव्यांगांचं पुनर्वसन पण त्याचबरोबरी मी मला असं वाटतं की जगात प्रत्येक आईकडे एक फार सुंदर मूल असतं म्हणजे आपलं मूल जसं आहे तसं ते स्वीकारणं हीच खूप मोठी गोष्ट असते आणि तुम्ही केवळ ते स्वीकारलंच नाही तर अनेक माता किंवा अनेकांना एक नवा रस्ता दाखवला एक नवी दिशा दाखवली आहे जगण्याचं एक ध्येय दाखवलेलं आहे तुमचा हा सगळा प्रवास डे केअर संस्था काय आहे सगळं आम्हाला टप्प्याटप्प्याने खूप छान पद्धतीने जाणून घ्यायचं आहे मुळात ह्या तुमच्या आयुष्याची सुरुवात कशी झाली म्हणजे तुमचं शिक्षण वगैरे किंवा बालपण कसं होतं बालपण कोल्हापूरला गेलं माहेर माझं कोल्हापूर नंतर लग्न झाल्यावर मी पेणमध्ये आले जेव्हा सुख सुखकरच होतं सगळं आयुष्य म्हणजे लग्न झाल्यावर सगळे सासू सासरे किंवा सासर माझं सगळं प्रेमळ मिळालं मला त्याच्यानंतर जेव्हा बाळ म्हणजे प्रेग्नंट राहिले तेव्हा खूप सगळ्यांनी लाड वगैरे केले पण सहाव्या महिन्यात म्हणजे सहा महिने होईपर्यंत मूल असं आहे हे काय माहीत नव्हतं म्हणजे सतत डॉक्टरला जाऊन प्रश्न विचारायचे की माझं बाळ कुशी का नाही होत आहे तर आधी माहीत नव्हतं यामधलं म्हणजे मतिमंदत्व म्हणजे काय किंवा विशेष मूल म्हणजे काय आणि जेव्हा मूल झालं आणि त्याच्यानंतर म्हणजे सहा महिन्याची जेव्हा मुलगी झाली तिचं नाव चैताली आहे चैताली जेव्हा सहा महिन्याची झाली तेव्हा आम्हाला एका कार्यक्रमाला गेलो असताना हे समजलं की ती एबनॉर्मल आहे म्हणजे तेव्हा जो धक्का बसला तो खूप मोठा होता आणि त्याच्यानंतर तिची प्रेरणा घेऊन खरं खरंतर या, का, या कार्याला सुरुवात झाली तिची प्रेरणा घेऊन या कार्याला सुरुवात झाली खरंच की बऱ्याचदा आपण असं म्हणतो की माझ्याच बाबतीत हे का किंवा देवाने मलाच का निवडलं असं म्हणून आपण खूप हतबल होतो पण तुम्ही मात्र मला निवडलं आणि तिथून जी एक नवी दिशा एक नवी सुरुवात केली आहे त्याच्याबद्दल खरंच तुमचं सगळ्यांतर्फे अभिनंदन आहे नाही हतबल तर मी पण झाले म्हणजे रडण्या पलीकडे काहीच नव्हतं पण सासरच्या माणसांनी खूप सांभाळलं म्हणजे माझे मिस्टर म्हणाले की आपल्याला देवाने हे काम करण्याची संधी दिली आहे आणि ती आपण आनंदाने स्वीकारूया त्याच्यात रडत राहून आपण मार्ग काढूया त्यातून की नक्की आपण त्या चैतालीसाठी काय केलं पाहिजे आणि मग आमचा प्रवास डॉक्टरच्या दिशेने सुरुवात झाली म्हणजे पहिल्यांदा आम्ही हिंदूजा हॉस्पिटलला गेलो तिथे आम्हाला काउन्सलिंग केलं डॉक्टरांनी उधानी डॉक्टर एक खूप प्रसिद्ध व्यक्ती आहेत की त्यांनी थेरपी म्हणजे हिच्यासाठी काय काय अबनॉर्मल तर आहे हे समजलं पण आता आपण काय करायचंय का तिला झोपून ठेवायचंय म्हणजे ती सिवियर मेंटल रिटायरेशन आहे हे आम्हाला समजलं मग त्या तिच्यासाठी मग तुम्ही काय काय केलं पाहिजे मग त्यांनी सांगितलं पहिले फिजिओथेरपिस्ट कडे जा मग त्यांनीच नंबर दिला आम्हाला हिंदुजा मध्येच मेधनीपाध्य म्हणून डॉक्टर होत्या तर त्यांनी खूप चांगलं आम्हाला सांगितलं की जर आपण थेरपी चालू ठेवली तर ती नक्की उभी म्हणजे उभी राहील चालेल किंवा तिच्या ऍक्टिव्हिटी सगळ्या व्यवस्थित होतील म्हणजे जे तुम्ही आता तिला उचलून आणताय कमीत कमी ती चालून तिला तुम्ही सहज कुठेही नेऊ शकाल मग हा प्रवास आमचा तर सुरुवात झाला म्हणजे जर त्यांना योग्य ते थेरपी किंवा योग्य ते गायडन्स मार्गदर्शन आणि मुलांना मिळालं तर आपण त्यांना थोडस त्यांच्या ऍक्टिव्हिटी मधून त्यांना त्यांचा प्रवास सुखकर करू शकतो स्वतःच्या पायावर चालू शकतो असं आणि आपल्याकडे बरीच मुलं आहेत बऱ्याच तुमच्या गोष्टी आपल्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत इथून प्रेरणा मिळाली आय डे केअर आय डे केअर हे एक छोटस रोपट तुम्ही लावलं आणि आज खूप मोठा असा वटवृक्ष आहे कशी सुरुवात झाली नक्की काय आहे ही, ही संस्था मग चैतालीचं रोजच करतच होतो आम्ही पण तिचं करताना मग कोण घरी कोण पाहुणे आले तर मग तिचं राहून जायचं मग ते शेड्यूल थोडंसं डिस्टर्ब व्हायचं किंवा रोजच्या रोज थेरपी करणं आवश्यकता होती आणि ती जर मिळाली नाही तर ती उभी राहणार नाही हे कुठेतरी मनात अशी सारखी भीती होती म्हणून आम्ही पहिल्यांदा तिच्याकडे चांगलं लक्ष द्यायला सुरुवात केली मग आता जर आपण एखादं अजून तिच्या जोडीचं मूल आपण तिच्याबरोबर घेतलं तर आपलं जी चैतालीची जी ऍक्टिव्हिटी आहे ती कुठेच ब्रेक होणार नाही किंवा कुठे थांबणार नाही मन... म्हणून आणि असंच ओळखी होतात ना की बायका म्हटल्या तर खूप गप्पा होतात आणि असं मुलं आहे तर माझं पण मुलं असं आहे अशा पालकांची ओळख झाली आणि मग एक आई अशी होती की ती धुनी भांडी करायला तिला घराच्या बाहेर जावं लागायचं पण तिच्या मुलाला सांभाळायला घरी कोण नव्हतं पण आमचं एकत्र एक कुटुंब होतं त्यामुळे तो प्रश्न मला आजपर्यंत कधीच पडला नाही की तिला कोण सांभाळणार पण तिचं असं होतं की तिला जर दोन पैसे कमवायचे तर तिला त्या मुला पडणं तर म्हणजे पडायलाच पाहिजे मग ती लॉक करून तर त्या मुलाला जाऊ शकत नाही मग तिला म्हटलं की तू माझ्याकडे आणून ठेव मी तिची पण थेरपी घेईन आणि माझ्या मुलीबरोबर तिचं पण सगळं करेन आणि मग सुरुवात केली सुरुवात केली पण जसं तुम्ही थेरपीचं सांगितलं तर रोजच्या रोज थेरपी मिळणं गरजेचं असतं खूप गरजेचं आहे म्हणजे ज्या नॉर्मल मुलांच्या जे, जे माइलस्टोन आपअप होतात म्हणजे त्यांची वाढ जी अप होत असते ती जर होण्यासाठी म्हणजे त्यांना बौद्धिक क्षमता कमी असते या मुलांच्या तर ती होत नाही सहजासहजी मग त्याच्यासाठी जर आपण फिजिओथेरपीद्वारे व्यायाम दिले त्यांना तर ती मुलं आपोआप रांगू शकतात उभी राहू शकतात किंवा कमीत कमी बोटाला धरून हात धरून ती चालू शकतात तर यासाठी प्रयत्न करणं हे खूप गरजेचं आहे आणि जेव्हा तीन ते तीन वर्षाचं मूल झाल्यावर आपण हळूहळू त्यांना स्पीच थेरपी देऊ शकतो त्यामुळे त्यांची बोलण्यात सुधारणा होते म्हणजे ह्या ह्या सगळ्या गोष्टींची गरज असते पण मुळात थेरपी आणि हे देण्यासाठी तुम्हाला तिथून मुंबईचा प्रवास तेव्हा करत होता पण तोच प्रवास तिथल्या मुलांना किती सुखकर व्हावा यासाठी स्वातिताईंनी प्रयत्न केले आणि त्या मुलांसाठी ते स्वतःच्या पायावर उभं राहावेत म्हणूनही खूप प्रयत्न केला हा सगळी चर्चा आपल्याला अशीच चालू ठेवायची स्वातीताई तुम्हाला एक प्रेरणा मिळाली चैतालीमुळे आणि खरंच आपल्या मुलीबरोबर इतरांमध्येही आशावाद मला असं वाटतं आपल्याकडे चैत्रालीची स्लाईडही आहे हा सो असं अशा पद्धतीने ती तुम्हाला प्रेरणा मिळाली चैताली आणि मग अशी अनेक मुलं संस्थेमध्ये जॉईन होती अशी हो, हो, मुलं मग हळूहळू यायला लागली मग त्याच्यानंतर आम्ही एक म्हणजे घरातच जवळजवळ पाच एक रूम रिकामा केला बेडरूम आणि घरातच आम्ही त्यांना शिक्षण द्यायला सुरुवात केली मग मी जिथे डीएड केलं तिथून माझी एक मैत्रीण आली आणि ती म्हणाली तू जशी सेवा करतेस तशी मला पण करायची मग प्रेमा मला जॉईन झाली मग दोन टीचर झाले तोपर्यंत दहा विद्यार्थी झालेले दहा विद्यार्थ्यांना मग आपण एक ब्लॉग बघायला सुरुवात केली आम्ही समोरचाच एक बाजूचा एक रिकामा ब्लॉक होता तो आम्ही रेंट वर घेतला आणि मग आम्ही दोघी या मुलांचं सगळंच करायचो म्हणजे शिकवायचं पण शिसू पण सगळं जे काय त्या मुलांच्या दैनंदिन गरजा आहेत त्या पण करायच्या अगदी आणि हे स्पेशल मुलं जी आहेत किंवा स्पेशल चाइल्ड जी आहेत त्यांना कसं ब्रशिंग करण्यापासून सगळ्या गोष्टी गोष्टी म्हणजे ते सुद्धा एक टीचरच आहे त्याच्यामध्ये पेशन्स खूप महत्वाचे महत्वाचं म्हणजे फिजिओथेरपिस्ट आपल्याकडे नाही पेनमध्येच नव्हते तर थेरपी पण घ्यायची शिक्षण पण करायचं शिशू पण करायची असं पण त्या मुलांना कुठेतरी पायावर उभं करायचं हा हे ध्येय होतं आणि त्या सुरुवात झाली म्हणजे सुरुवातीला जेव्हा चैतालीचा हा एक तुम्ही चैतालीमुळे सुरु केला आणि मग हळूहळू एकाचे दोन आणि मग पाच मुलं घरामध्ये सुरुवात केली होती आणि मग आता किती मुलं आहेत संस्थेमध्ये आता सत्तेचाळीस विद्यार्थेचाळीस विद्यार्थी आहेत आणि जेव्हा तुम्ही ही सुरुवात केली तर मी असं ऐकलं की तुम्ही स्वतः त्याच्यासाठी स्पेशल बीए बीएडचं शिक्षण घेतलं तो प्रवास कसा होता कारण काय शिकवायचं आहे मुळात तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून तुम्ही त्याचं स्पेशल ट्रेनिंग सुद्धा घेतलं हो म्हणजे सतत प्रश्न असाच होता की चैताली अशी का झालीय म्हणजे माझ्याच वाट्याला असं दुःख का आलंय तर माझे मिस्टर म्हणायचे की बारावी तू पहिली पास हो बारावी परीक्षा दे आणि तू ग्रॅज्युएशन पूर्ण कर म्हणजे हे सगळे विचार जे आहेत ना रडणं जे आहे ते कुठेतरी थांबेल मग बारावी पास झाले नंतर डीएडचं मला समजलं की असं असं डी एड कॉलेज आहे स्पेशल डीएड मग ते बेलापूरला होतं मग तिथे जाऊन आम्ही ॲडमिशन घेतलं आणि डीएड पूर्ण केलं नंतर ते म्हणाल शिक्षण सोडू नको कारण शिक्षण सोडलंच की परत तुझं ते डोक्यामध्ये की माझी मुलगी अशी काय मग डीएड डीएड झाल्यानंतर बी ए केलं बी ए झाल्यानंतर परत असं वाटलं की नाही बीएड पण करूया आपण म्हणून मग परत बीएड केलं आणि सेवाच करायची होती की तिच्याबरोबर अजून बरेच तोपर्यंत चैत्राली एकटी होती आणि तुम्ही सांभाळत शिक्षण घेतलं म्हणजे सकाळी पाचला उठायचं तिचं सगळं आठपायचं सासूबाईंच्या ताब्यात तिला द्यायची आणि कॉलेजला जायचं सातची बस धावत धावत पकडायची बेलापूरहून साडेपाचची ची बेला बस असायची मग ती तिकडून कॉलेज सुटल्यावर धावत धावत तिथून अगदी आणि म्हणजे इतकं छान कॉलेज आहे की त्यांनी अक्षरशः आम्हाला पिळून काढलं म्हणजे इतकं नॉलेज मिळालं त्या कॉलेजमधून आणि मग असं वाटलं नाही नाही आपल्याला पण हे सगळं येतंय म्हणजे आधी भीती वाटायची की फिजिओथेरपी स्पीच थेरपी आधी माझं इंग्लिश खूप कच्च तर माझ्या मिस्टरांनी मला पूर्ण ते इंग्लिशचं मराठी करून दिलं म्हणजे कॉलेजमध्ये हे सगळं चालणार होतं की मराठीमधून लिहिलेलं चालणार होतं किंवा देवणारी म्हणजे फिजिओथेरपिस्टचं स्पेलिंग नाही आलं किंवा हा फिजिओथेरपिस्ट असं देवणारी भाषेत लिहिलेलं तरी चालणार होतं मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मिस्टरांची खूप चांगली साथ मिळाली परत सासूबाई एवढं मोठं म्हणजे माझ्या पाठीमागे उभे राहिल्या जेव्हा जैताली शिक्षण तर व्हायच्या आधी असं झालेलं की जेव्हा चैताली चार वर्षाची झाली तेव्हा तिला म्हणजे आता पेणमध्ये तर काहीच नव्हतं ह्या सगळ्या सुखसोयीसाठी आम्हाला मुंबईलाच यावं लागायचं पण त्यांनी सांगितलं की नाही तिला शाळेमध्ये घातलं पाहिजे पण शाळेमध्ये तर स्पेशल स्कूल नाही ना पेणमध्ये तर माझी आई म्हणायची की अगं माझ्या समोरच स्पेशल स्कूल आहे तर तू तिथे घे ऍडमिशन आणि तू तुला जसं तु सांभाळलं तसंच मी तिला पण म्हणजे तुझ्यापेक्षा जास्त काळजी घेईन तिची पण भीती म्हणजे धाडस होत नव्हतं की आईकडे कसं ठेवायचं एवढ्या लांब माझी मुलगी तर आई म्हणायची अगं तू पण माझीच मुलगी आहे ना तू नाही काय कोल्हापूरला बर आणि तुला नाही का मी पेंडला पाठवलं तर मग नाही होय करत असं तिला कोल्हापूरला ठेवलं आणि आई वडील माझे इतकं तिचं म्हणजे माझ्यापेक्षा जास्त करायचे सकाळी उठले की पहिले तिची फिजिओथेरपी करायची त्याच्यासाठी ते हॉस्पिटलमध्ये डी वाय पाटील हॉस्पिटल आहे कोल्हापूरला आईच्या घराच्या पाठीमागे हॉस्पिटल आहे आणि समोर शाळा होती त्यामुळे किती वर्ष होती कोल्हापूर मध्ये चार वर्ष होती चार वर्षाचा चार चार प्रवास चार वर्ष आई वडिलांना कुठेतरी वाटलं का परत आपण पर तिला पेनला आणूया आणि म्हणजे हे ती चार वर्ष तिकडे राहिली आणि तोपर्यंत पेणमध्ये मध्ये एक शाळा निघाली तर तिथे मग आणायचं ठरवलं मग तिथे आम्ही लगेच ऍडमिशन घेतलं हळूहळू मी एक वर्ग त्यांचा सेवा करायला मी त्या शाळेत गेले मग सहसचिव म्हणून एक पद मिळालं त्या शाळेत बरं आणि नंतर मग एक वर्ग मिळाला मग शिकायला लागले, ला ला, आणि मग खरं शिक्षण तिथून सुरुवात झाली ट्रेनमधून सुरू झालं आणि मग ती शाळा होती मग व्होकेशनल म्हणजे तोपर्यंत पंधरा वर्षाची झाली okay. हे सगळं शिक्षण घेत घेत माझं पण बी एड तोपर्यंत झालेलं मग वर्गात पण हे घरातच चालू पंधरा वर्षाचा होता आणि नंतर मग आता ही पंधरा वर्षे म्हणजे वोकेशनल ट्रेनिंग कुठेतरी द्यायला पाहिजे की बरीशी जिते गावात अशी मुलं आढळली की ती पंधरा वर्षा पुढील होती मग आम्ही घरात जेव्हा चालू केलं हे सगळं तेव्हा आम्ही मग त्या जित्याच्या मुलांना भेटायला गेलो तिथे एक मिटिंग घेतली मग तिथे समजलं की जवळजवळ वीस विद्यार्थी तिथे आहेत पण त्यांना शिक्षणच मिळत नाही कारण स्पेशल स्कूलमधून किंवा नॉर्मल स्कूलमधून पंधरा वर्षाचे विद्यार्थी झाले की त्यांना घरी पाठवतात ओके okay. त्यांच्यासाठी त्यांना शाळेत प्रवेश नसतो पण मग आता ह्या ज्या संस्थेची जी आपल्या जेवढी मोठी अठ्ठेचाळीस मुलं आता जी आहेत हो। मग त्याच्यानंतर ही सुरुवात झाली त्याच्यानंतर सुरुवात झाली मग काय कशी सुरुवात कशी झाली जित्यावरून आता मुलांना आणायचं तर गाडी नाही Oh. माझ्या एका दिरांची जुनी जीप होती तर ते म्हणाले की ती ही वापरतो मग त्यांनी ती जीप दिली एक आमच्या इथे डॉक्टर आहेत त्यांनी थेरपीचं साहित्य दिलं परत मग त्या जीपनी जीपने आणायचं तर ड्रायव्हरचा खर्च hmm. कारण भाडं तर सुरुवात झालेली म्हणजे जो रेंटनी आम्ही ब्लॉक घेतलेला तर तिथे शाळेची सुरुवात झाली त्यामुळे त्याचं भाडं देणं सगळं तुम्ही करत आम्ही करत होतो आणि नंतर मग आता एक माझ्या भावाचं मॅकॅनिकच मॅकॅनिकलचं दुकान आहे म्हणजे स्पेअर पार्टचं दुकान आहे तिथे मॅकॅनिक आहे मग त्यांना रिक्वेस्ट केली मग तो एक आणायचा मुलांना एक नेऊन सोडायचा मग असं करत करत पंधरा विद्यार्थी झाले बरं आणि पंधरा विद्यार्थी झाल्यानंतर मात्र म्हटलं आता यांना वोकेशनल ट्रेनिंग आपण देतोय म्हणजे पेपर बॅग त्यांच्याकडून करून घेतोय mm. किंवा छोटे छोटे उंदीर आमचे ते म्हणजे तेव्हा सुरुवात झाली होती का की त्यांनी त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी ज्या काही वेगवेगळ्या वस्तू म्हणजे थेरपी बरोबर आपण त्यांना शैक्षणिक गोष्टी पण शिकवत होतो ज्यातून त्यात म्हणजे आमच्याकडे असे वर्ग आहेत की पूर्व प्राथमिक एक लहान मुलांचा वर्ग आहे तीन वर्षापासून सहा वर्षापर्यंत विद्यार्थी पूर्व प्राथमिक वर्गात असतात त्यामध्ये थेरपी घेतली जाते ग्रीप डेव्हलप होते मुलांची थोडं लिहायला सुरुवात होते होते आणि लिहायला सुरुवात झाल्यानंतर विद्यार्थी पूर्व प्राथमिक मधून प्राथमिक वर्गात जातात प्राथमिक वर्गामध्ये शब्दसंग्रह वाढवला जातो आणि शब्दसंग्रह वाढवत वाढवत असताना त्यांना फ्लॅश कार्डद्वारे किंवा रिअल ऑब्जेक्ट दाखवून त्यांना त्याची ओळख करून दिली जाते नंतर यातून जे विद्यार्थी थोडं लक्षात राहतं किंवा थोडे अभ्यास करू शकतात एका वाक्यात उत्तर लिहू शकतात अशा विद्यार्थ्यांना एन आय ओ एस चा प्रथमचा अभ्यासक्रम शिकवला जातो आणि मग त्यांना तिथून ए लेवल बी लेव्हल अशी ते परीक्षा पास करतात आणि दहावीपर्यंत दहावी पर्यंत पोहोचतात पण ह्या सगळ्यांमध्ये जसं तुम्ही शिक्षण घेतलं स्पेशल चैतालीसाठी हा जो म्हणजे अगदी तो जो प्रवास होता तो केला मग त्याच्याच बरोबरीने इतर शिक्षकांची निवड कशी केली जाते म्हणजे आता ही संस्था जी तुमची आहे त्या तुमच्याबरोबर अजूनही शिक्षक असतील हा शिक्षक असे घडले की एक आम्ही काय करायचो की पालकांना पण शिक, शिक्षण द्यायचो कारण पालक पालक जर मदतीला असतील तर म्हणजे या मुलांना जेवढं आपण वन टू वन शिक्षण देऊ तेवढं ती त्यांच्यात सुधारणा पटकन जाणवते मग पालक यायला लागले मग त्यांना आम्ही विचारलं की तुम्ही डी एड हा कोर्स आहे आणि सोपा आहे म्हणजे असं काय खूप अभ्यास करायला पाहिजे की बऱ्याच पालकांचं असं होतं की माझं घर सांभाळून माझं हे सगळं सांभाळून मी कसं काय अभ्यास करणार आणि इतक्या वर्षाची गॅप आहे परत माझं स्पेशल मुलं आहे त्याच्याकडे कोण बघणार मग आम्ही म्हणायचो की तुम्ही सुरुवात करा मी सांभाळेन त्या मुलांना मग एका आईला पाठवलं मग ती त्यांनी व्ही आर म्हणून कोर्स आहे तो केला नंतर अजून एका पालकांना पाठवलं हो असं करत मग ते शिक्षक स्पेशल एज्युकेटर मिळाले म्हणजे आम्हीच पालकांनाच तयार करू तयार केलं ती जबाबदारी खरं तर घेतली हा म्हणजे आम्ही जेव्हा शिकवायचो ना तेव्हा दोघीच आम्ही मी, मी आणि माझी मैत्रीण मा प्रेमा मग आम्हाला जेव्हा पंधरा विद्यार्थी झाले तेव्हा पालकांची गरज खूप लागायची आणि मग त्यांना सांगायचो आम्ही की तुम्हाला आम्ही फ्री शिकवतोय ना मग तुमचं कर्तव्य आहे की ते शिक्षण तुम्ही घेणं बरोबर मी म्हणजे की आम्ही ज्या ऍक्टिव्हिटी घेतोय त्या तुम्ही घरी पण केलं तर मग जास्त प्रगती असेल कमीत कमी अभ्यास करण्यासारखे किंवा एखादं मूल चुकलं किंवा बसमधून कुठेतरी हरवलं कमीत कमी मी या गावचा आहे मी या गावात राहतो ते लिहिता येईल किंवा बोलून तो व्यक्त करू शकेल शिकवणं गरजेचं गरजेचं आहे म्हणून पालकांना तयार आता किती विद्या किती शिक्षक तयार आहेत आमच्याकडे तेरा जणांचा स्टाफ आहे तेरा जणांचा हो, पूर्ण स्टाफ, स्टाफ आहे सत्तेचाळीस विद्यार्थी हो, आहे आणि एक ड्रायव्हर आहे दोन मावशी आहेत आणि त्या सुद्धा मावशी आईच आहे म्हणून तर खरं त्याच आई नाव आहे मला असं वाटतं की हो तुमचं जे नावच आहे की आई डे केअर एक आई जशी आपल्या बाळाची काळजी घेते म्हणजे जसं तुम्ही चैताली जशी तुमची मुलगी होती पण बाकीच्या मुलांनाही तुम्ही आई म्हणूनच सामावून घेतलं आणि म्हणूनच हा एवढा मोठं कार्य सुरू झालं दहावी पर्यंत तिथे शिक्षण ह्या मुलांना दिलं जात त्याच्यानंतर त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण पण दिलं आता पुढचा वर्ग म्हणजे जोपर्यंत पंधरा वर्षापर्यंत विद्यार्थी शैक्षणिकदृष्ट्या सक्षम होतात आणि नंतर त्यांना आपण वोकेशनल ट्रेनिंगमध्ये आणतो मग पूर्व व्यावसायिक हा एक वर्ग हो हो। आहे त्याच्यामध्ये बेसिक म्हणजे दिवाळीचे दिवे करणे रंगवणे मला वाटतं आपल्याकडे काही वस्तूही तुम्ही आणलेल्या आहेत आपल्या मुलांनी हो बनवलेल्या त्याही आपण दाखवू शकतो हे दिवाळीचे दिवे आहेत शिवाय कॅन्डल्स आहेत फ्लोटिंग कॅन्डल आहेत की त्या आपण म्हणजे मोल्ड आहेत त्याचे आणि ते चांगल्या प्रकारे विद्यार्थी करतात आणि पूर्व व्यावसायिक मध्ये हे बेसिक बेसिक गोष्टी मुलं शिकतात आणि व्यावसायिक मध्ये जेव्हा जातात म्हणजे याच्यात जेव्हा पूर्व व्यावसायिक मध्ये जेव्हा ट्रेन होतात म्हणजे दिवाळीच्या दिव्यांना कलर देणं हे काम जेव्हा त्यांना जमतं तेव्हा ते व्यावसायिक वर्गात जातात व्यावसायिक वर्गामध्ये त्या मग पंत्यांना कलर करणं छोटे छोटे उंदीर तयार करणं म्हणजे बेण हे गणपतीचं प्रसिद्ध ठिकाण आणि असं मी आपल्या मुलांबद्दल ऐकलेलं आहे की गणपती बाप्पाचे जे उंदीर आहे ते फक्त आपल्या ह्या महाराष्ट्रात किंवा देशात नाही तर परदेशातही आपल्या मुलांनी बनवलेले उंदीर जातात हो हो, हो हो ना पूर्व व्यावसायिक मध्ये जेव्हा उंदीर साच्यातून काढले जातात तेव्हा विद्यार्थी व्यावसायिक वर्गात जातात आणि मग त्याला कलर काम शिकतात मग व्यावसायिक वर्गातून शेवटचा वर्ग म्हणजे स्वयं मग स्वयंमध्ये ते विद्यार्थी एकटे काम करतात कारण त्यांना मग शिक्षकांना फक्त लक्ष द्यायचं असतं की बरोबर करतायत ना म्हणजे राख्या करताना एखादा मणी राहून नाही ना गेला किंवा सेम मणी असेल तर पटकन लक्षात येत नाही की आ, कलर लक्षात येत नाही पटकन राहून जातं मग लक्ष द्यायचं असतं पण स्वयंमध्ये एकटे एकटे काम करतात आणि त्यातून म्हणजे जी विक्री होते त्यातून मानधनही घेतात म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की परदेशात सुद्धा आमचे उंदीर गेलेत तर आपलं का दाखवायलाही आहे एवढा छान तो बनवलेला आहे आणि कलर आणि ते सुंदर अगदी त्याला आणि हे उंदरांचे पण बरेचसे प्रकार आहेत मी आता इतकं आणू आन, नाही शकले त्याच्यात सुद्धा एक फुटी उंदीर सुद्धा आहे की सात उंदरांचा सा सेट सुद्धा आहे असे बरेच प्रकार आहेत आणि ते स्वयं मध्ये सगळे घडतात म्हणजे हे उंदीर सगळे सगळ्या मुलांनी केलंय Hmm. म्हणजे त्यातला कलर काम डोळे hmm. काढणं कान आहेत हे, हे, हे सगळं विद्यार्थी करतात okay. आणि म्हणजे कोणाला बघायचं असेल शिकायचं असेल hmm. तरी सुद्धा बरेचसे म्हणजे मुंबईहून आता असं झालंय की मुंबईहून बरेच विद्यार्थी आमच्याकडे येतात किंवा शाळा आमची शाळा बघायला येतात आणि त्यांना आम्ही फ्रीमध्ये शिक्षण देतो एवढी अभिमानाची गोष्ट म्हणजे आता पेन जसं मी म्हंटल की गणपतीचं ठिकाण आहे तर पेनचेच एक व्यापारी आहेत समेळ म्हणून त्यांनी खूप आम्हाला मोठी ऑर्डर दिली आहे त्यांनी स्वतः येऊन म्हणजे त्यांच्याकडे पस्तीस चाळीस कामगार आहेत पण त्यांनी स्वतः येऊन ये हे सगळं शिक्षण आम्हाला दिलं आणि राजू सावंत म्हणून आहेत तर ते येऊन सतत मुलांना काही ना काही नवीन ऍक्टिव्हिटी शिकवत असतात आणि आता यावर्षी आम्ही उंदी गणपतीच्या हातामध्ये जो आ, हा मोदक आहे तर मोदक आम्ही म्हणजे बनवायला त्या सरांनी आम्हाला शिकवलं विद्यार्थ्यांना तर आ, मोदक जवळजवळ हजार मोदक विद्यार्थी बनवतात बावीस हजार छोटे उंदीर बनवतात आणि सातचा जो सेट आहे तो आता नाहीये कारण खूप वजन आहे त्याचं तर इथे आणता नाही आला तर तो सातचा सेट आहे तो पंचवीस सेटची आम्हाला आता ऑर्डर आहे म्हणजे सतत विद्यार्थी कामात असतात आणि कामात ठेवण्याचं एक खूप महत्वाचं काम आहे कारण सतत कामात राहिले तर बिहेवियर जे प्रॉब्लेम आहेत त्यांचे ते कमी ते खूप कमी होतात म्हणजे आमच्याकडे एक विद्यार्थी होता, ज़ी ज़ी होता। हुँ। आहे हुँ। तर तो त्याला असं मध्येच उठायचा आणि मग डस्टबिन उचलायचा खाली टाकायचा किंवा तो तोडायचा किंवा एखाद्याला एक, एक जोरात फटका द्यायचा तर त्याचं ते जे प्रमाण आहे ते खूप कमी कामामुळे कामामुळे कमी झाले तो इतकं पटापट उंदीर काढतो साच्यातून किंवा त्यांच्या ती जी आहे ती तुम्ही अतिशय त्यांना प्रशिक्षण देऊन योग्य त्या कामाकडे वळवली आहे बरोबर म्हणजे त्यांना त्यामुळे सांभाळणंही थोडं हा सोपं सोपं जातच जातं पण म्हणजे जसं तुम्ही सांगितलं मगाशी की इतर शाळांमध्ये म्हणजे स्पेशल शाळेमध्ये पंधरा वर्षानंतर मुलाला काढून टाकतात का म्हणजे बाहेर त्याला जावं लागेल मग आपला इथे कसं आहे आपल्याकडे तसं कसलीच अट नाही विद्यार्थ्यांना तीन वर्षापासून आपण ऍडमिशन देतो आणि अगदी सत्तावन्न वर्षाचे सुद्धा प्रौढ आपल्याकडे आहेत आणि ते चांगल्या प्रकारे म्हणजे जवळजवळ तेरा प्रौढ आपल्या स्वतःच्या पायावर उभे आहेत म्हणजे त्यांच्या कामाप्रमाणे हजार रुपये महिना किंवा तीन हजार दोन हजार महिना असं मानधन त्यांच्या अकाउंटवर जमा होते आपल्याकडे त्यांना मदत करण्यासाठी एक चार कर्णबधीर मुली आहेत की त्या शिक्षकांना मदत करतात म्हणून त्यांना सुद्धा आम्ही क्राफ्ट टीचर म्हणूनच काम दिलंय त्यांना सुद्धा शिक्षणा शिक्षकां स्पेशल शिक्षकां एवढाच पेमेंट आहे ऑलरेडी आमच्या शिक्षकांना खूप कमी मानधन आम्ही देतो त्यामुळे त्या, त्या जोडीलाच ते मानधन त्या घेतात पण इतक्या ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह आहेत की त्या मुलांनी जसं राख्यांची आम्हाला खूप ऑर्डर असते जवळजवळ पाच ते सात हजार राख्या आत्ता आमच्याकडे रेडी आहेत आणि एकही राखी आम्ही विकत आणून ती दाखवत नाही सगळ्या राख्या आम्ही आमचे विद्यार्थी स्वतः हाताने तयार करतात आणि त्याच्यात मग काही चूक झाली एखादी तर त्या मुली पटकन त्या ते पूर्ण खोलून राखी परत त्याला परत ते कसं करायचं हे त्या सांगतात पण खरं तर मला असं वाटतं की ह्या मुलांना पेशन्सली संयम ठेवून सांभाळणं आणि त्यांना हे जे आता तुम्ही व्यवसायाचं प्रशिक्षण ते खूप महत्वाचं महत्वाचं नाही कारण कुठेतरी पुढे स्वतःच्या पायावर निर्भयपणे उभं राहणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी मोठी जबाबदारी आहे आणि आमचं पेण हे खूप गाव आहे आणि तिथे भात भात शेती वगैरे करणारी पालक आहेत तर त्यांना तीन हजार मध्ये ते लोक घरचे तांदूळ येतात तीन हजार मध्ये त्यांचं घर खर्च पण भागतो म्हणजे असं आमचं एक छोट गाव आहे की आता मुलांचे तीन हजार त्यांच्या अकाउंटवर जर जमा होत आहेत तर आत्ता म्हणजे आधी अगदी सुरुवातीला आम्ही मुलांना पालकांना बोलवायचं काउन्सलिंग करायचो आणि सांगायचो की त्याला स्वच्छता ठेवा म्हणजे अगदी आम्ही शाळेत त्याला आंघोळ घातली आहे मुलांना की स्वच्छ राहण्यासाठी पण आत्ता पालक खूप खुश आहेत की माझं म्हणजे नॉर्मल मुलासारखंच माझा मुलगा हा ऑफिस म्हणजे कामाला जातो आणि कामावरून येतोय मला असं वाटतं की आ... ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे त्या पालकांसाठी आणि मुलांसाठी हो। खरं तर कारण आपलं मूल काहीतरी करत आहे आणि आपलं मूल स्वतःच्या पायावर उभं आहे हीच मुळात मोठी गोष्ट आहे पण ह्याच्यासाठी लागणारी ही जी मेहनत आहे ती आणि मुलांना पुढे कसं आणायचं नक्की ॲडमिशन प्रोसेस कशी असते किंवा काय काय शिकवलं जातं हे सगळं आपण जाणून घेऊया स्वाती विश्रांतीला जाण्यापूर्वी खरंच तुम्ही जे सांगितलं की ज्या शाळांमध्ये आपल्या काही स्पेशल शाळांमध्ये मुलांना पंधरा वर्षानंतर बाहेर पडावं लागतं पण तिथेच तुम्ही जे काही कार्य किंवा तुम्ही जी काही शाळा सुरू केली तिथे ज सत्तावन्न वर्षाचे चार प्रौढसुद्धा आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची आणि अभिमानाची गोष्ट प्रत्येक पालकासाठी मला असं वाटतं पालकांसाठी ही आहे की त्या छोट्याशा गावामध्ये सुद्धा की ते स्वतःच्या पायावर उभे आहे ही सगळ्यात महत्वाची आणि मोठी गोष्ट आहे आणि जिथे तिथून आपण मुंबईला येतो पण इथे मुंबईच्या अशा काही शाळा जसं तुम्ही सांगितलं की तिथे येऊन तुमच्या शाळेला भेट देतात आणि तुम्ही सुद्धा त्यांना प्रशिक्षण देता आणि फ्री मध्ये देता ही खरंच एक खूप छान गोष्ट आहे अजून आपल्या मुलांना काय काय शिकवलं जातं तिथे राख्या बनवल्या जातात परत ह्या अशा पिशव्या आहेत तर त्याची आम्हाला आता सरकारने प्लास्टिक बंद केलं त्याच्यामुळे खर तर प्लास्टिकमुळे आम्हाला खूप मोठी ऑर्डर मिळाली आणि जवळजवळ हजार पिशव्यांची ऑर्डर आम्हाला सतत मिळत राहते आणि त्या चालू आहेत ज्या कर्णबधीर विद्यार्थी आहेत किंवा माइल्ड मॉडरेट लेवलच्या विद्यार्थी आहेत ते कटिंग करतात आणि शिलाई काम करतात तर ह्या पिशव्या आमच्याकडे बऱ्याच बनल्या जातात तर त्याची मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळाल्यामुळेच आम्ही मुलांना मानधन देऊ शकतो हे अजून हे जे आहे ते जुन्या ज्या पत्रिका असतात त्याच्यापासून भेट कार्ड बनवलेलं आहे तर इन्व्हलप आहे हे आणि ते आपण बऱ्याच म्हणजे जे, जे मोठी मोठी लोक आहेत डॉक्टर्स आहेत ते बऱ्यापैकी खरेदी करतात मग ह्या ह्या छोट्या मोठ्या ऑर्डर मिळाल्या मग त्या ऑर्डर प्रमाणे एक विद्यार्थी आमचा उभा राहतो याच्यामुळे म्हणजे ह्या कॅन्डल्स आहेत वा तर ह्या फ्लोटिंग कॅन्डल हे सगळं मुलांनी तयार हा हा हे सगळं अगदी म्हणजे वॅक्स साच्यामध्ये ओतण्यापासून त्या काढण्यापर्यंत या सगळ्या गोष्टी हा एक दिवा आहे तो कापूर पॉट म्हणतो आम्ही त्याला त्याचा हा सगळा कलर किंवा त्याच जे डिझाईन आहे गोल्डन शाई जी आहे म्हणजे हे कलर आम्ही सगळे ह्या गणपतीला जे वापरले जातात ते कलर आम्ही युज करतो आणि ह्या सगळ्या वस्तूंची आम्ही मोठ्या प्रमाणात ऑर्डर घेतो म्हणजे ऑर्डर घ्यायला आम्ही काय करतो की आता राखीची ऑर्डर घ्यायची आहे तर आम्ही सगळ्या शाळांना भेट देतो आणि शाळांमध्ये आम्ही रिक्वेस्ट करतो सगळ्या टीचर्सना प्रिन्सिपलला संस्था चालकांना की तुम्ही राख्या घेण्याचा उद्देश हाच आहे की त्यांना कुठेतरी स्वतःच्या पायावर उभं राहायला मिळावं आणि ज्या ऑर्डर आमच्या आहेत त्या आम्हाला कायम स्वरूपी मिळाव्यात बरोबर आणि दरवर्षी जसं बाकीच्या शिक्षकांच्या पगारात इन्क्रीमेंट होत हो तसंच आपल्या मुलांच्या पण पगारात इन्क्रीमेंट व्हावं आणि त्यांना चांगलं मानधन देता यावं मग आता पेनमध्ये जेवढ्या स्कूल आहेत जेवढ्या नॉर्मल शाळा आहेत त्या प्रत्येकजण पहिल्यांदा आधी की ही मुलं नक्की करतात राख्या हा विश्वास हा मोठा प्रश्न होता मग मी व्हिडिओ केले ते व्हॉट्सअपमुळे खूप छान लोकांपर्यंत आम्हाला वापर करता आला पोचता आलं मग त्याच्यामुळे मग ते व्हिडिओ दाखवले की बाबा बघा आमच्याकडे राख्या आणि त्याच्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या सुया आहेत की ते मणी बारीक मणी जाण्यासाठी त्या कशा करतो आम्ही सगळं ते व्हिडिओ बघितल्यामुळे आता आम्हाला खूप चांगली ऑर्डर मिळते hmm. म्हणजे आधी ते म्हणायचे नाही नाही हे बाजारातून आणलेले असेल hmm. बाजारातून त्यांना का वाटते की आम्ही ती राखी खरेदी करतो आणि त्याप्रमाणे सामान आणतो hmm. आणि ते सामान घेऊन आम्ही स्वतः आमची मुलं हे बनवतात पण तो विश्वास जो तुम्ही संपादन केला कारण हा कारण मग तसंच पुढे जाणार मग त्यांना आम्ही कुठल्या कुठल्या कार्यक्रमांना बोलवतो मग शाळा दाखवतो की बाबा ही मुलं असं असं काम करतायत मग पहिल्यांदा कोणी पन्नासच राख्या घेतल्या कोणी अगदी दहाच घेतल्या पण आता जवळजवळ पाचशे तीनशे हजार अशा राख्यांची मागणी आहे म्हणजे मधल्या एकूण एक शाळा म्हणजे अगदी नगरपालिकेची शाळा सुद्धा आमच्याकडून पन्नास राख्या घेतेच घेते म्हणजे ही आम्हाला कायमची ऑर्डर मिळते त्याच्यामुळे आता काय झालंय आता आमचे शिक्षक म्हणतात की मग त्यांना पण असं वाटतं नाही नाही आपण करतोय खर्चा वाटतो की जे करतोय ते आपण म्हणजे त्याच्यात होतंय बरचसं प्रगती होते मग बरे आता बरेच शिक्षक आम्ही आता सुट्टीच्या दिवशी पनवेल पेन मुंबई ठिकाणी जाऊन आम्ही ऑर्डर घेऊ आणि आमच्याकडे असं शिक्षकांना पण कुठलं हे नाहीये की बर्डन नाहीये की तुम्ही हे हेच केलं पाहिजे तेच नाही त्या स्वतः कारण पालकच आहेत बऱ्यापैकी त्याच्यामुळे ते स्वतः केअर केअरसाठी धडपड करतात खरंच आहे आणि तुम्ही हे जे मुलांसाठी धडपडता एवढं छान तुम्ही आम्हाला वस्तू दाखवलं आणि खरंच मला असं वाटतं की जेव्हा एखादी सुरुवातीला कोणालाही बघितल्यावर असं वाटणार नाही की ह्या इतक्या छान वस्तू आपल्या मुलांनी मुला बनवलेल्या आहेत आणि त्याचं सगळं श्रेय तुम्ही तुमचे शिक्षक आणि पूर्ण हो। सगळ्या स्टाफ कुटुंबाला स्टाफला हो। जात आहे खरंतर कारण त्या मुलांना तेवढं आपल्या पायावर उभं करणं तो विश्वास संपादन करणं आणि त्यांना सुद्धा की नाही आम्ही पण काहीतरी नॉर्मल मुलांसारखं करू शकतोय ती छान आता आमच्याकडे शाळेत जरी कोण व्हिजिटर आले तरी मुलं त्याची माहिती देतात शाळेत आणि म्हणजे त्यांना अशी कुठे भीती पण नाही वाटत बिंदास जे काय आहे तुटक मुटक जे सगळं बोलून सांगतात हा आशावाद त्यांच्यात निर्माण करणं खूप गरजेचं आता अॅन्युअल फंक्शन जेव्हा आम्ही असतं आमचं वार्षिक पण आहे तर तेव्हा आमचे पालक सुद्धा त्यात सहभागी होतात म्हणजे त्यांचाही वेगळा कार्यक्रम असतो त्याच्यात एक की मंगळागवर बसवतो किंवा एखादा डान्स तर सगळे पालक मुलांबरोबर काम पण करतात आणि आणि एक अशी गोष्ट सांगायची की आम्हाला एकदम म्हणजे ऑर्डर आली पाच हजार उंदीर आम्हाला तीन दिवसात द्यायची होती अशी ऑर्डर आली होती छोटे असतात उंदीर अगदी एवढे एवढे तर मग आम्ही असं पालकांना सगळ्यांना फोन करून सांगितलं की अशी अशी ऑर्डर आहे पण ती आम्हाला सोडायची नाहीये आणि आमचे हे वोकेशनल मधले तेरा विद्यार्थी काय इतकं करू नाही शकणार ना इतके पाच हजार पण ऑर्डर पाहिजेत पैसे हवेत तर बघा तुमच्या मुलांच्या अकाउंटमध्ये हे जमा होणार आहेत आणि पुढच्या वर्षीचा जून पासूनचा पगार वाढणार आहे मग सगळे पालक आले म्हणजे की सग... खर तर त्यांना बोलवायला पण आम्हाला खूप वाईट वाटतं कारण एक दिवसाची त्यांची मजुरी जाते अतिशय गरीब घराण्यातले पालक आहेत की त्यांना मग त्यांना सांगायचो आम्ही की ठीक आहे तुम्ही अडीचशे रुपये तुम्हाला दिवसाचे मिळतात आपल्या मुलांना तीनशे रुपये मिळणार आहेत पन्नास रुपये तुम्हाला जास्त मिळणार आहेत त्यामुळे या मग खरं आणि येतात पण मला असं वाटतं की ती एक मोठी गोष्ट आहे की ते ऐक्याने ते पालक येतात ता ये आणि जी काही तुम्हाला आपल्याला ऑर्डर येते हो, पूर्ण झाल्यानंतर आम्हाला अजून असे बरेच अनुभव ऐकून घ्यायचे दिव्यांगांचं पुनर्वसन हाच आपला विषय आहे आणि त्यांनी सांगितलेला आहे की खरंच त्यांच्या मुलांना त्यांनी किती छान पद्धतीने प्रशिक्षण दिले आणि ती मुलं किती वेगवेगळ्या छान छान वस्तू बनवून स्वतःच्या पायावर उभे आहेत त्यांच्या अकाउंटवर जेव्हा पैसे जातात जसं एक महिन्याला तीन हजार चार हजार जे काही आणि त्यांच्या पालकांना त्यावेळेला जे काही समाधान मिळत असेल त्याच्यासाठी खरंच कुठलीही दुसरी गोष्ट नाहीये ह्याच्याबद्दलच मला एक विचारायचं आहे की आपली मुलं एवढे छान छान वस्तू बनवतात तेवढी मुलं संस्थेमध्ये आहेत एक छोटंसं काहीतरी सहा मुलांना तुम्ही जेवणाचा डबा सुद्धा पुरवता हो, ती काय गोष्ट आहे ती तर... त्यांच्या मुलांचे अनुभव हो ऐकून घ्यायला आम्हाला खरंच खूप आवडेल म्हणजे ऍक्च्युअली एक मुलगी आपल्याकडे पूजा नाव तिचं तर खूप हुशार आणि अतिशय म्हणजे समंजस तर तिने ऍडमिशन घेतलं शाळेमध्ये आणि तिचा डबा म्हणजे रोज एकच वस्तू असायची डब्यामध्ये थोडासा भात वगैरे असायचा मग आम्ही आईला बोलवलं तिच्या आणि हे असं का तर ती म्हणाली की मी असं सगळ्यांकडे मागते आणि मग मी घेऊन येते त्याच्यामुळे तो भात जो आहे तो नऊ वाजता ती बसमध्ये बसते आणि नऊ वाजता दिलेला भात असतो आणि तुम्ही एक वाजता तुमची डब्याची वेळ आहे तर तोपर्यंत तो, तो खराब होतो म्हणजे आधी माहीत नव्हतं की ती असं मागवून वगैरे आणते पण नंतर असं समजलं की म्हणजे टीचर्स लोक आले आणि म्हणाले की मॅडम रोज खराब भात असतो आणि रोज ती खराब भात खाते म्हणजे एकदा आम्हाला समजलं म्हणून आम्ही चेंज केलं पण म्हणून मग तुम्ही आधी आईला बोलवा मग आईला आम्ही ओरडलो सगळे ती त्या वर्गातली टीचर आणि मी स्वतः तर नंतर तिने सांगितल्यावर म्हणजे आधी माहीत नव्हतं की ती कोणाकडून तरी मागून आणते किंवा मग ते खूप वाईट वाटलं की मग आपण आधी कधी पण पालकांशी बोलून त्याचे जे काय प्रॉब्लेम्स प्रॉब्लेम्स आहेत ते विचारून मगच आपण ह्याच्यावर ओरडणं म्हणजे कोणालाही की नक्की आपण का ओरडतोय त्याचं खूप दुःख झालं आणि तिला मग आम्ही डबा चालू केला आणि त्याचबरोबरीने काहीतरी तीन चार मुलांना मग मग आधी आम्ही लक्ष दिलं प्रत्येक वर्गातल्या टीचरनी लक्ष दिलं की कोणाच्या डब्यात व्यवस्थित खाऊ असतो किंवा नसतो किंवा रोजचं चा एकच असतं एकदा तर एका मुलाकडे फक्त वडापावच होता आणि तीन दिवस वडापावच येत होता मग तो एक दिवस वडापाव खाल्ल्यावर दुसऱ्या दिवशी टीचरनी तो डबा काढून घेतला टीचर एवढे छान आहेत ना की त्या एकट्या आहेत आणि त्यांना एक छोटी तीन सात वर्षाची मुलगी आहे मग त्या काय करायच्या की रोज एकच वस्तू असेल तर मग त्यांचा डबा त्या द्यायच्या आणि हे खूप दिवसांनी मला समजलं मग त्यांना म्हटलं की तुम्हीच टिफिन कराल का तर उलट चांगलं होईल ना की कारण अग त्या अगदी तुटपुंचा पगार आपण देतोय आणि त्या पण एकट्या त्यांचं स्वतःचं घर सांभाळतात मग त्या लगेच तयार झाल्या आणि मग आम्ही डोनेशन सुरुवात केली मिळवायला आधी कारण सगळा खर्च आणि फ्रीमध्ये आपण सगळं देतोय तर सगळं झेपणं शक्य नव्हतं म्हणून मा मग त्यांना आम्ही पहिले शंभर रुपये दिले दोनशे दिले मग सातशे मग एक डोनर मिळवले हो कारण मला ह्या मुद्द्याकडे यायचं जेव्हा तुम्ही आता सांगताय की पंचेचाळीस सत्तेचाळीस मुलं संस्थेमध्ये आहेत काही प्रौढ आहेत आणि जिथे शाळेतून मुलं बाहेर पडतात तिथे तुमच्याकडे मुलं अगदी एवढी वर्ष आहेत आणि हे सगळं फ्री म्हणजे जवळजवळ काहीही त्याच्यामध्ये तुम्हाला कुठूनही ग्रँड किंवा काही नहीं। काही नाहीये तर हे आर्थिक पाठबळ कसं चालतं आम्ही आमचे आमचे विद्यार्थी बरेचसे दत्तक देतो की म्हणजे प्रत्येकाने पाचशे रुपये त्याची शैक्षणिक फी आहे आणि पाचशे रुपये बस फी आहे दीडशे थेरपी फी आहे आणि टिफिनची वेगळी आहे की सातशे आणि नऊशे अशी टिफिनची वेगळी आम्ही फी घेतो जर असे डोनर आम्हाला मिळत गेले की प्रत्येकाने पण दरवर्षी आम्हाला शोधावी लागतात की दरवर्षी तेच डोनर असतात असं नाही काही लोक अशी आहेत की ते अगदी दरवर्षी त्या मुलांना त्यांनी ॲडॉप्ट केले आणि त्या विद्यार्थ्याचा पूर्ण खर्च ते उचलतात अशा पद्धतीने मग डोनर आणि हे हो कारण तेच असं की कुठल्याही कामाची सुरुवात जेव्हा आपण करतो तेव्हा आर्थिक गोष्ट ही सगळ्यात मोठी अगदी खरंय समावेशी शिक्षण याविषयी थोडं सांगा ना नक्की हा आता म्हणजे जे बॉर्डर लाईनची विद्यार्थी आहेत आमच्याकडे तर ते बऱ्यापैकी एनआयओएस चा जो अभ्यासक्रम मी बोलले तर तो बऱ्यापैकी करतायत म्हणजे त्यांच्या लक्षात चांगलं राहतंय तर या विद्यार्थ्यांना त्यांना बाहेर काढू नये किंवा त्यांना स्पेशल स्कूलमध्ये दाखल न करता है? नॉर्मल स्कूलमध्ये त्यांना शिक्षण द्यावं भले ते एका वर्गात दोन वर्ष काढतील पण त्यांना म्हणजे ते स्वतः ऍडजस्ट होत नाहीत आपण त्यांना ऍडजस्ट करून घ्यावं लागतं कारण त्यांच्या बरेच प्रॉब्लेम असतात सेरेबल सेरेबल पालसी असेल तर कदाचित तो त्याला लिहिताना वगैरे प्रॉब्लेम आहे तर ह्या सगळ्या गोष्टी अभ्यासक्रमात पण आल्या पाहिजेत म्हणजे आता स्टेट गव्हर्नमेंटचा अभ्यासक्रम आहे तर ते नववीच्या पुस्तकात डाऊन सिंड्रोम मुलाबद्दल खूप छान दिले तर असंच प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम असावा म्हणजे सेरेबल पालसी आहे ऑटिझम आहे डाऊन सिंड्रोम आहे मल्टिपल डिसेबल तर याचा जर आपण शैक्षणिक मध्येच म्हणजे मुलांना शिकता शिकताच जर हा अभ्यासक्रम आपण त्यांना दिला किंवा शिकवला माहिती त्याची जाणीव होईल आणि आपोआप सामावून घेतील ना म्हणजे त्यांना वेगळं आहे असं बघण्याची गरज नाही पडणार तर आणि त्यांना सुद्धा ती भावना जाणव जाणवणार नाही आणि शिक्षणातून त्यांना समजलं तर आपोआप म्हणजे खेळायला पण ती मुलांना घेतील नॉर्मल मुलांबरोबर हे शाळेत जातील हे विद्यार्थी आणि बाकीचे जे, जे सेरेबल पालसी आहेत किंवा सिवियर मेंटल रिटायरेशन त्यांना आहे त्यांना स्पेशल स्कूल आहेतच किंवा सुद्धा सिविर मेंटल रिखर। आहेत ना आपल्याकडे जवळ चार विद्यार्थी असे आहेत की त्यांना पूर्ण अगदी घरातून जेव्हा बस आमची दारापर्यंत जाते त्यांच्या तर त्यांना मधून आई घेऊन येते किंवा उचलून मग मा, मावशी त्यांना आतमध्ये घेतात बसमध्ये आणि बाहेरगावी बऱ्याचशा फॅसिलिटी आहेत की त्यांना चढण्यासाठी रॅपे आता मतदान जेव्हा झालं तेव्हा दिव्यांग लोकांचा खूप विचार केला सरकारने ओके okay. आणि मतदानासाठी जेव्हा दिव्यांग हे आले hmm. व्यक्ती जेव्हा मतदान hmm. करायला आले तेव्हा व्हीलचेअर कशी जाणार hmm. तर मग प्लायवूड टाकले oh. जिन्याच्या इथे आणि मग प्लायवूड वरून ती व्हीलचेअर गेली hmm. तर मग हे आता सुचलं ना hmm. म्हणजे मुंबईमध्ये असेल ही रॅम्प वगैरे या hmm. विद्यार्थ्यांसाठी पण आमच्या गावच्या ठिकाणी हे सगळं नाहीये आणि व्हीलचेअर कशी जाणार हा जर प्रश्न पडला तेव्हा ते तुम्ही त्याची सोय केली रॅम्पची तर हे सगळं आत्ता होतंय आणि त्याच्यावर खरंच सरकार काम करतंय आणि ते कायमस्वरूपी व्हायला पाहिजे हा त्याची खरं तर गरज आहे गरज आहे त्याचबरोबरीने मला असं विचारायचं आहे ताई की आपल्याकडे हे तुम्ही सांगितलं की काही मुलांना दत्तक घेतलं जातं आणि चार सीवियर मेंटल रिटायर्ड मुलं पण मग हि ते ऍडमिशन प्रोसेस कशी आहे आपल्या इथे किंवा फक्त पेण मधलीच मुलं असतात की त्याच्या बाहेरची मुलं आहेत बाहेरची पण म्हणजे पेण तालुक्याच्या आजूबाजूला जी गावं आहेत तिथली तिथले विद्यार्थी ज तेवीस एक गावं आहेत ऍडमिशन प्रोसेस काय ऍडमिशन पहिल्यांदा आमचं एक असेसमेंट केली जाते म्हणजे फॉर्म आहे की फॉर्म uh, भरून घेतला जातो आणि असेसमेंट की ते मूल कुठल्या कॅटेगरीचं आहे आणि त्याला खरंच या शाळेत प्रवेश द्यायचा का आणि मेडिकल सर्टिफिकेट त्याचं मागवलं जातं आणि त्या मेडिकल सर्टिफिकेटवर त्यांना त्यांचा आयक्यू वगैरे असतो आयक्यू रिपोर्ट आम्ही काढला सायकोलॉजिस्टकडून काढून घेतो ओके okay. आणि मेन त्याचा मेडिकल सर्टिफिकेट आणि सायकोलॉजिकल हे रिपोर्ट याच्यावर मग ऍडमिशन केलं जातं त्याचं केलं जातं पण मग तिथे जेव्हा बाहेरून कोणती मुलं जर ऍडमिशन तिथे घेत असतील किंवा काही ज्यांची परिस्थिती किंवा काही पालकांचं काही गरजेमुळे पण तिथे राहण्याची वगैरे नाही आता आम्हाला एक पाच गुंठे जागा ऍडव्होकेट तुमचे काही प्रकल्प त्याविषयी आम्हाला हो। सांगा सविता फडके सर आहेत त्यांनी आम्हाला पाच गुंठे जागा दिली आणि आता खरंच मध्ये जागा घेणं शक्य नाहीये आणि म्हणजे आम्ही त्यांना देवाप्रमाणेच मानतो की त्यांनी ही एक अडचण आमची दूर केली आणि त्याचं बांधकाम आमच्याकडे एकही रुपया नसताना बांधकाम सुरू झालंय आणि बरीच लोक पेंडमधून आम्हाला मदत करतायत आहेत कंपन्या आहेत बऱ्याचशा CS, बान, ते सीएसआर मधून आम्हाला सुरुवात केली आहे त्यांनी मदत करायला पण जे बांधून देणारे जे आहेत ते म्हणाले की तुमच्याकडे पैसे असो नसो पण तुमचं आयडिया केअरचं बांधकाम काही थांबणार नाही म्हणजे मला असं वाटतं की हा जो एक विश्वासाचा हात आहे तो खूप महत्वाचा आहे कारण समाजात अशी बरीच माणसं असतात की एकमेकांना हात देतात आणि त्याच्यातून खरं तर खूप चांगली चांगलं काम पुढे नाही आणि काम तुम्ही कष्ट किती पण कराल पण जर आर्थिक बाजू तुमची सक्षम, सक्षम नसेल नसे। नसे। किंवा हे जे समाज हा जो आहे किंवा हे जे कंपन्यांचे सीएसआर किंवा जे आमच्या मधल्या आजूबाजूची दानशूर व्यक्ती जर आमच्या पाठीशी उभी नाहीत तर तुमची नुसती मेहनत काहीच उपयोग नाही खरं त्याच्यासाठी आर्थिक पाठबळ पाठबळ आहे बार्ण मी दहा मुलांच्या पुढे म्हणजे आता सत्तेचाळीस विद्यार्थी आपल्या शाळेत आहेत तर दहा मुलांचा मी खर्च करू शकले असते पण त्याच्या पुढचा खर्च मला खरं सांगितलं स्वातीताईंनी जसं सांगितलं की आर्थिक पाठबळ हे खरंच खूप महत्वाचं असतं आणि अशाच अनेक हातांनी पुढे यावा आणि त्यांच्या संस्थेला खूप छान मदत करावी आणि त्यांचा हा जो वटवृक्ष आहे सतत बहरत राहा हीच प्रार्थना आहे आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आपली माध्यमं तुम्हाला माहीतच आहे फेसबुक आहे डब्ल्यू 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 डॉट फेसबुक डॉट कॉम स्लॅश सखी सह्याद्री आमच्या जीमेल आयडीवर तुम्ही तुमचे प्रश्न तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवू शकता सखी सह्याद्री ॲट जीमेल डॉट कॉम यूट्यूब आहे ट्विटर आय डी आहे स्वातीताई तुम्ही ते आलात आणि खूप एवढी छान माहिती दिली आणि तुमच्या पुढच्या भविष्याच्या सगळ्या प्रकल्पासाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा थँक्यू भेटे पुढील भागात पुन्हा एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार नमस्कार